हिप्परगा तलाव 95% भरल्यामुळे धोका वाढत असल्याने पालिकेच्या उपायुक्तांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे। पुढील 2 दिवसात सोलापुरात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। शहराजवळील हिप्परगा तलाव काल सायंकाळपर्यंत 91% भरला होता। अचानक अतिवृष्टि झाल्यास अवंतीनगर, मडकी वस्ती, पांढरे वस्ती, बसवेश्वर नगर, वसंती विहार या परिसरातील नागरिकांना धोका होऊ शकतो, त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने त्यांना अलर्ट केला आहे। या संदर्भात माहिती देताना उपायुक्त धनराज पांडे म्हणाले, हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार इथून पुढे 2 ते 3 दिवस पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहणार आहे, त्यामुळे आपला हिप्परगा तलाव हा ऑलरेडी 90% भरलेला आहे। त्या परिसरातील नानज, रानमसळे, वडाळा येथील सर्व जलसाठे तुडुंब भरलेले आहेत। हिप्परगा तलाव सुद्धा भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे सर्व सोलापुरातील पांढरे वस्ती, कळके वस्ती, अवंतीनगर, गणेशनगर येथील रहिवाशांना या एरियामध्ये नाल्या थ्रू पाणी येऊन हे सदरचं पाणी घरात शिरू शकेल आणि सदर पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे सदरच्या वस्तीतील लोकांनी काळजी घ्यावी, कोणतीही समस्या असल्यास आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा। मागच्या वर्षीही असाच इशारा देऊनही अजूनपर्यंत ओढ्याच्या पात्रातील अतिक्रमण हटले नाही हे विशेष। महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे बोर्ड दाखवलं तर जलसंपदा विभागाने म्हणणं आहे की सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास अतिक्रमण काढता येतील। काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतल्याचंही दिसलं आहे। लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे अतिक्रमण काढण्यास अडचणी येत असल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे। दरम्यान वसंत विहार, जुना कारंबा, पुणा नाका या ठिकाणी पाणी का तुंबते, ओढ्याची काय स्थिती आहे, हे संभाव्य धोके काय आहेत याची पाहणी अनेक नगरसेवकांनी केली आहे। आता सोलापूर महानगरपालिकेनं यावर काय उपाययोजना करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे।